नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मराठवाडा विदर्भात पारा घसरला अत्यंत मोठी बातमी उत्तरेकडे लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भ दिशेने वाहत आहेत यामुळे राज्यात काही प्रमाणात कडाक्याची थंडी वाढली आहे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे मराठवाड्यात विदर्भात पारा हा घसरला आहे कारण उत्तरेतील लाटेचे प्रवाह मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात या विदर्भाच्या दिशेने वाहत आहे त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कडकाईची थंडी वाढली आहे तर येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून उत्तर भारतातील जम्मू काश्मीर आणि लडाख परिसरात हिमवृष्टी होत आहे त्यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे या लाटेचे प्रभाव मध्ये महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भाच्या दिशेने वाहत आहे यामुळे राज्यात ही काही प्रमाणात कडक्याची थंडी वाढली आहे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे सध्या राज्यात हवामान कोरडे हवामान आहे यामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढली ता आहे यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसर घसरला आहे राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली आहे रविवारी तारीख वीस सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाडा परभणी कृषी विद्यापीठ येथे सात अंश सेल्सिअस से एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे यामुळे पहाटे चांगली थंडी वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात ऊब मिळवण्यासाठी शेकुटे पेटूला लागल्या आहेत राज्यात दिवसभर ऊन पडत असले तरी ते ऊन उबदार वाटत आहे सायंकाळनंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होत आहे मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगली थंडी, थंडी आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घट झाली आहे विदर्भातील अनेक भागातील किमान तापमान पारा दहा अंश सेल्सिअस खाली आला आहे तर अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर या भागात किमान तापमान बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे व मराठवाड्यात ही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे या भागात सात ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान नोंदवले गेले आहे तर मित्रांनो मध्य महाराष्ट्रात नगर पुणे सातारा नाशिक जळगाव या भागात थंडीने चांगली जम बसवण्यास सुरुवात केली आहे या भागात किमान तापमान बारा ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे कोकणात बऱ्यापैकी थंडी वाढली आहे यामुळे या भागात वीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे मराठवाड्यात ही तापमानात घट रविवारी तारीख वीस सकाळपर्यंत विविध शहरातील तापमान त्यांच्यात वाढ आणि घट झालेले तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई सांताक्रूज वीस पॉईंट दोन ठाणे एकवीस रत्नागिरी बावीस पॉईंट चार डहाणू वीस पॉईंट चार पुणे बारा पॉईंट दोन जळगाव बारा कोल्हापूर सतरा पॉईंट एक महाबळेश्वर बारा पॉईंट एक मालेगाव तेरा पॉईंट दोन नाशिक बारा पॉईंट दोन मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र